ची कंपनी ते आजोबांपर्यंत सर्वांची लाडकी असलेली माथेरानची राणी उद्या 8 जून पासून पावसाळी सुट्टीवर जात आहे, त्यामुळे पर्यटकांचा काहीसा हिरमोड होणार असला तरी पाऊस संपताच 15 ऑक्टोबर पासून ही टॉय ट्रेन पुन्हा धावेल. मध्य रेल्वेनेच आज राणीच्या मान्सून हॉलिडेची घोषणा केली आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळण्याची भीती असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव माथेरानची राणी 4 महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले माथेरान हे थंड हवेचे प्रसिद्ध हिल स्टेशन असून नागमोडी वळण घेणारी टॉय ट्रेन पर्यटकांना देखील निसर्गाचा आनंद देते. माथेरानमधील पर्जन्यमान हे सर्वाधिक असून याच डोंगरकड्यात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी वाहते. या काळात दरड झाडे कोसळण्याची शक्यता सर्वाधिक असते, त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करूनच रेल्वे विभाग दरवर्षी माथेरान टॉय ट्रेन 15 जून पासून बंद ठेवते. मध्य रेल्वे प्रशासनाला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मिनी टॉय ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ सेवा बंद करण्याचा निर्णय 8 दिवस आधीच घेतला आहे, त्यामुळे आज नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालवली जाणारी प्रवासी वाहतूक या हंगामातील शेवटची ट्रेन ठरली. दरम्यान पर्यटकांची गर्दी अजूनही माथेरान शहरात असून टॉय ट्रेन बंद झाल्याने त्यांना परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहने तसेच टॅक्सीचा आधार घ्यावा लागणार आहे. अभिलाष डावरे, PV News, माथेरान.